नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत तारारायणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष वंदनाताई मोरे। महिलांचं सक्षमीकरण हा त्यांचा मुख्य विषय आहे, त्याबरोबर कामगारांची समस्या असतील, ह्युमन राईट्सच्या समस्या असतील, या सर्व समस्यांवर ते काम करतायत। पाली इथून ते काम करतायत पण पूर्ण देशभर त्यांचं काम सुरू आहे। तर ताई, तुमच्या एकंदर कामाचं स्वरूप काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही काम करता याबद्दल थोडीशी माहिती द्या। मग भारतीय संस्कृतीमध्ये एक पुरुषप्रधान संस्कृती म्हटली जाते, पण विसर पडलेला आहे की आपली संस्कृती ही मातृसत्ताक आणि स्त्रीसत्ताक आहे। आणि मग ह्या संस्कृतीमध्ये काम करत असताना प्रत्येक महिलेला जी आज अडचण आहे ती आम्ही शोधून काढलेली आहे, आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येक वेळेला महिलेला अबला म्हटलं जातं, आणि अबला म्हणून तिला जे कमजोर केलं जातं, तर महिला शक्ती काय आहे, नारी शक्ती काय आहे, स्त्री शक्ती काय हे दाखवण्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून, तारारानी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेतोय। महिलांना कायदेविषयक सल्ला केंद्र मोफत सल्ला दिला जातोय। ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या त्यांनी सक्षम कसं व्हावं, कारण मूळ भांडणाचं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रथम महिला सक्षम झाली पाहिजे हे लक्षात आल्यानंतर आम्ही महिलांना एक नारी शक्तीचे धडे देतोय। आणि ज्या मासाहेब जिजाऊंनी आम्हाला सन्मानपूर्वक महिलांनी कसं जगावं हा आदर्श दिलेला आहे, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हातातील शेणाची टोपली बाजूला ठेवून त्यांच्या हातामध्ये स्त्री शिक्षणाचा हत्यार जे कलम दिलेला आहे तो सगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही महाराष्ट्रभरामध्ये हे काम करतो। आता जसं तुम्ही सावित्रीबाई फुलेंविषयी म्हणाले, तर तुम्ही आता काम करत असाल, या तालुक्यामध्ये काम करत असाल किंवा जिल्ह्यामध्ये काम करत असाल, तर इथल्या स्त्रियांची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने ते जीवन जगत आहे? तुम्ही आता मग सुधागड तालुक्यापासून ते मी राज्यभरापासून देशभरापर्यंत ज्यावेळेला काम करते त्यावेळेला लक्षात आलंय बऱ्याच ठिकाणी तफावत दिसते की ग्रामीण भागातील शेतकरी महिला आहे, ग्रामीण भागात कामगार महिला आहे, तालुक्याच्या ठिकाणी राजकीय क्षेत्रात काम करणारी महिला आहे, सरकारी कार्यालयात काम करणारी महिला आहे, आणि अशा पद्धतीने त्या प्रमोशन घेत ज्या वरपर्यंत महिला काम करतायत त्या महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। आणि हे तोंड देत असताना त्यांना अजूनही आपले नक्की अधिकार काय आहेत ते आजही महिलांना कळलेलं नाहीये। आज आम्ही बघतोय राजकीय क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, ग्रामपंचायतीवर आहेत, नगरपालिकेत आहेत, महानगरपालिकेमध्ये महिला आहेत लोकप्रतिनिधी, परंतु त्यांना त्यांचे स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये, आजही त्या नाममात्र आहेत। तर ही कुठेतरी महिलांवर होणारी जी दडपशाही आहे, दडपण आहे, हे नष्ट झालं पाहिजे। महिलांनी सुद्धा स्वतःची ताकद ओळखली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपण आपली पात्रता आणि योग्यता दाखवून देण्यासाठी आपल्याला जे जे काही विचारमंच दिलेले आहेत त्यातनं आपण प्रयत्न केला। यासाठी तुम्ही काय असे कार्यक्रम आयोजित करता की जसे की आता महिलांवर काही ठिकाणी हल्ले होतात तुम्हाला माहित होते, किंवा हिंसाचार, घरगुती हिंसाचार असू शकतो, दुसऱ्या पद्धतीचा पण काही हिंसाचार असू शकतो, तो रोखण्यासाठी तुम्ही काय अशी काही त्यांना लाठीकाठी सारखं किंवा सेल्फ प्रोटेक्शन साठी असं काही करता का? मुळामध्ये आम्ही आमचे ऐतिहासिक गड किल्ल्यावर जे काही कार्यक्रम होतात त्यामध्ये आपण पाहता मैदानी खेळ बघता मुलींचे, लाठीचं शिक्षण आहे, तलवारबाजी, नेमबाजी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। आणि आज पोलिसांचं एक दामिनी पथक म्हणून आहे की त्यांनी त्यांचा नंबर दिल्यानंतर शाळा, कॉलेज, कार्यालय किंवा ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या ठिकाणी तो नंबर दिलेला आहे। जर मुलीला वाटलं की कुठून तरी आपल्यावर इथे आपल्याला भीती आहे, तिला जर ते संशयास्पद वातावरण वाटलं तर निश्चितपणे त्या पथकाला त्या ठिकाणी बोलवलं जातं। पण त्या पथकाची वाट बघेपर्यंत प्रथम आपणच आपलं मनोबल चांगलं ठेवावं आणि मुलींनी त्या पद्धतीचं मग कराटे प्रशिक्षण असेल किंवा स्वतःचा आत्मसन्मान कसा असेल त्या पद्धतीचं प्रशिक्षण असेल त्या प्रशिक्षणाने मुली आजकाल सावध झालेल्या आहेत। बेसावधपणे जो होतो तो वेगळ्या पद्धतीचा अन्याय मुलींवर होतो, पण सावध असताना कुठली मुलगी तो अन्याय खपवून घेत नाही, ती प्रतिकार करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करत असते। असे तुम्ही जे दामिनी पथक म्हणाले ते दामिनी पथक तुम्ही बघितले काय, नक्की ते अवेलेबल आहे का, त्यांचे फोन लागतात का? कारण कधी कधी काय होतं एखादी लाईन दिलेली जाते, जर 202100 जी काय लाईन दिली जाते ती ऍक्टिव्ह नसते, तर ही दामिनी पथकाची लाईन ऍक्टिव्ह आहे का? निश्चितपणे आतापर्यंत तरी तसा अनुभव आलेला नाही, कारण टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे जर कधी दामिनी पथक वेळेवर पोहोचलं नसेल पण त्या सज्ज असतात 24 तास महिलांच्या आत्मनिर्भर महिलांनी व्हावं, त्यांना चांगल्या पद्धतीने संरक्षण देण्यासाठी दामिनी पथक प्रत्येक पोलीस स्टेशनला ते आहे। आणि ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा इथल्या लोकांनी एक केडर कॅम्प घेणं गरजेचं आहे आणि ह्या पद्धतीची माहिती त्यांना देणं गरजेचं आहे। आणि अत्यावश्यक ज्या सेवा आहेत ते सगळे नंबर्स प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपल्या मुलांपासून आणि कुठेतरी त्याची नोंद करून ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे।
केडर तुम्ही जे म्हटलं केडर कॅम्प घेणं गरजेचं आहे, तुम्ही तारावाणी ब्रिगेड का नाही घेत असे केडर कॅम्प? तारावाणी ब्रिगेडने घेतलेला आहे ना केडर कॅम्प, आम्ही एक समन्वय साधून तारावाणी ब्रिगेड किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा दुसऱ्या कुठल्या एनजीओ असतील तर अशा पद्धतीने महिलांच्या, आज आपण कॅलेंडरवर बघतो जे जे दिवस आहेत ते सगळे दिवस आम्ही सारखे समान मानतोय. जागतिक महिला दिन हा आम्ही रोजच साजरा करतोय, तर अशा पद्धतीने आम्ही ते दिवसाचं एक औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जिजाऊ दरबार भरवतोय, केडर कॅम्प घेतोय, त्या दरबारामध्ये अनेक महिलांचे प्रश्न हे अगदी फास्ट ट्रॅक पद्धतीने जसं कोर्टामध्ये सोडवले जातात त्या पद्धतीने आम्ही तिथे सोडवलं जातो आणि कायदेविषयक सल्ला त्यांना आम्ही मोफत देत असतो. आता बघा, स्त्रियांचं शिक्षण हा फार महत्वाचा विषय आहे. जर का तुम्ही इथला रेशो बघितला, शिक्षणाचं प्रमाण तसं कमी आहे, इतकं प्रमाण नाही, तर ते शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि त्यांचं सबलीकरण करण्यासाठी तुम्ही काय असे प्रोग्राम अरेंज करताय का? ह्या भागातील जिल्ह्यातील ज्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत, तहसीलदार आहेत, प्रांतसाहेब आहेत, कलेक्टर साहेब आहेत, यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये, आता आम्ही सुधागड तालुक्याचं परीक्षण केलं असतं असं निदर्शनास आलेलं आहे, इथे आदिवासी आणि ठाकूर समाज आहे आणि हे लोक भटकंती करत असतात. भटकंती करत असताना त्यांच्या मुलांचं जे काही शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण आहे, ते सुद्धा पूर्णपणे होत नाही. अशा वेळेला आम्ही प्रशासकीय लोकांच्या समोर मीटिंग घातलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे की त्या लोकांचा रोजगार तुम्ही इथे उपलब्ध करून द्या, म्हणजे त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही. त्या पद्धतीने ते काम आता युद्ध पातळीवर निश्चितपणे चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो आदिवासी आश्रमशाळा आहे आणि सगळ्यात एक खंत वाटते की आपण मुंबईला लागून आपला हा जो जिल्हा आहे ते कमी शिक्षण, अगदी अल्प शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला नोकरी मिळते या एका उद्देशाने सगळी लोक उच्च शिक्षण न घेता कमी शिक्षणामध्ये आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी, रोजगारासाठी मुंबईकडे आणि शहराकडे जातात, त्यामुळे शिक्षणावर हा एक परिणाम झालेला आहे. आता तुम्ही जे म्हटलं की आदिवासी महिला, आदिवासी महिलांचं बघा इथे काय होतं की एक मुलगी 13 किंवा 14 वर्षाची झाली, आदिवासींमध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्यांचं लग्न केलं जातं आणि ते मुलगी वयाने लहान असल्यामुळे त्यानंतर बाकीचे जे हेल्थवरचा परिणाम होतं ते मूल तेवढं पोचलं जात नाही, त्या बाईची हेल्थ व्यवस्थित राहिली जात नाही, तर ह्याच्या बाबतीत तुम्ही काय जनजागरण करणार आहात? निश्चितपणे एक लोकजागृतीच्या माध्यमातून आम्ही अनेक असे एकांकिका त्यांच्या समोर सादर केलेल्या आहेत आणि बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे, अल्पवयामध्ये त्या पालकांनाही ती शिक्षा होऊ शकते अशा पद्धतीचं त्यांना सांगितलेलं आहे. परंतु अनेक परंपरेमध्ये, अंधश्रद्धेमध्ये आणि वेगवेगळ्या रूढींमध्ये आजही काही समाज हा गुंफलेला आहे. प्रथम आपल्याला त्यातनं जर आपण त्यांना बाहेर काढलो तर निश्चितपणे आपला देश जो 21व्या शतकाकडे विकासाच्या दृष्टीने जात आहे त्यामध्ये निश्चितपणे भर पडेल. तर अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यातून आपण त्यांना प्रथम बाहेर काढणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या मुलीवर आम्हाला ज्या ज्या वेळेला निदर्शनास आलेलं आहे तिथे आम्ही त्यांना बंदी केलेली आहे, समजावून सांगितलेलं आहे आणि त्या लोकांनी ऐकलेलं देखील आहे. आणि मग त्या मुलीला पूर्ववत अर्धवट राहिलेलं शिक्षण तिचं पूर्ण करून आणि नंतर ती वयामध्ये आल्यानंतर तिचं लग्न आपण त्या पद्धतीने करू. तुम्ही मध्ये विषय केला की फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही काम करताय, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा जर आपण आत्ताच्या सिरियल्स बघितल्या तर त्या सिरियल्समध्ये बऱ्याचशा स्त्रिया हे गुंतलेल्या आहेत, त्याच्या बाबतीत काय तुम्ही समाज प्रबोधन करताय का? निश्चितपणे, की आज मी म्हटलं अंधश्रद्धा फक्त महिला काय करतायत की घरातली कामं उरकली ठराविक वेळ झाला की टी व्ही समोर माझ्या नवऱ्याची बायको किंवा जीव कुठे जीव गुंतला वगैरे अशा ज्या काही मराठी सिरियल्स आहेत त्यामध्ये आपला वेळ वाया घालवत आहेत आणि त्यामध्ये ते आपल्याला पाहत राहतात आणि मग घरामध्ये जी आपली एकत्र कुटुंब पद्धती आहे त्याच्यावर खूप वाईट परिणाम होत आलेले आहेत. मी ज्या आज फायमा फिल्म फेडरेशनची राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ह्या भागामध्ये जे कलाकार आहेत त्या कलाकारांवर जर कुठे अन्याय होत असेल फिल्म इंडस्ट्रीमधनं त्याला आम्ही न्याय देण्याचं काम करतोय, किंवा आम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीचा सीन लोकांपर्यंत गेला तर त्याचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जाईल. कारण मीडिया आणि फिल्म आणि मूवीज हे असं माध्यम आहे, प्रभावशाली माध्यम आहे, जसं आपण सोशल मीडिया आहात, पत्रकार आहात, आपण प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत पोहोचवता तसंच चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा चांगले संदेश लोकांपर्यंत पोहोचावे हे आम्ही आमच्या पातळीला आम्ही हे निश्चितपणे काम करत असतो. आत्ताच्या जर तुम्ही तरुण मुली बघितल्यात तर त्या जास्ती करून मला वाटतं मोबाईलमध्ये, तरुण मुलीच असं नाही मुलंही आहेत, तर ते एक मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत आणि तो एक रोग आहे, रोग झाला आहे त्याला स्क्रीन असा स्क्रीनचा रोग म्हणू शकतो आपण आणि त्याच्यावर आता ट्रीटमेंट पण चालू आहे, तर त्या मोबाईलमधनं त्यांना बाहेर काढण्यासाठी काय करता येईल का आणि कशा पद्धतीने करू शकतो आपण? आता मोबाईल हा इंटरनॅशनल पद्धतीचा एक त्याच्यामध्ये जे काही ॲप्स आहेत ते ॲप्स आपण उडवू शकत नाही आहोत.
आणि पालकांनी मुलांना मोबाईल देणं हा प्रतिबंध केला, कारण पूर्वीचे जे संस्कार होते आणि आताचे संस्कार, आता ऑनलाईन शाळा झाल्यामुळे निश्चितपणे त्यांच्या हातात अधिकृतपणे तो मोबाईल गेलेला आहे, त्यामुळे ऑनलाईनचा जो 2 तासाचा अवधी असेल तो बाजूला राहून 8 तासामध्ये त्या मोबाईलमधून ते वेगवेगळं संशोधन करतात, सर्च करतायत आणि अगदी चुकीच्या गोष्टींचं सुद्धा ते लोक अनुकरण करतायत, त्यामुळे आजची पिढी ही खूप अगदी विनाशाच्या मार्गाला लागलेली आहे। त्याच्यावर काम करणं हे कुठल्याही एकट्याचं काम नसून या विचारधारेमध्ये स्वतः पालकांनी पाऊल उचलं पाहिजे, सर्व पालक एकत्र आले पाहिजे, शाळा कॉलेज माध्यम या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि मोबाईलचा वापर हा फक्त चांगल्या गोष्टींसाठीच व्हावा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या अपप्रवृत्ती ह्या टाळा अशा पद्धतीचं प्रशिक्षण आणि एक मार्गदर्शन मुलांना होणं आजच्या पिढीला होणं गरजेचं। जसं बघा तुम्ही स्त्रियांविषयी काम करता पण जर एकंदर बघितलं तर जिजाऊंनी महाराज घडवले, शिवाजी महाराज घडवले, तसं तुम्हाला असं वाटत नाही की मुलींवर तर काम करणं गरजेचं आहे, स्त्रियांवर पण काम करणं, पण ज्या आईची मुलं चांगली तिथे मुलींना धोका होऊ शकत नाही, तर त्या मुलांच्या बाबतीत तुम्ही काय करू शकणार, ते उभे राहणं फार गरजेचं आहे। आम्हाला आजवर आलेले अनुभव आहेत की आम्ही एकतर्फी नाही बघत, एक बॅलन्स पाहिलेला आहे कॉलेजमधल्या आमच्या, आम्ही ह्या ज्या केडर कॅम्प घेतो त्यावेळेला जास्तीत जास्त तरुण मुलांचं याच्यामध्ये आम्हाला सहकार्य असतं आणि ते सुद्धा आपल्या त्या भगिनींना आपल्या बहिणींना वाचवण्यासाठी ते सुद्धा, कारण ज्यावेळेला आपण हे बघतो हेल्मेटचा वापर करा किंवा रक्षाबंधनच्या माध्यमातून आपण काय म्हणतो की घरी कोणतरी तुमची वाट बघतोय, तुमचा भाऊ वाट बघतोय, तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण संदेश घेत असतो आणि जसं माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, या देशाचा धाडसी योद्धा छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, त्या संभाजी महाराजांचा आदर्श आजचे तरुण डोळ्यासमोर ठेवून ज्या ज्या सिरियल्स आज चांगल्या पद्धतीने येत आहेत आपल्या या संस्कृतीमध्ये, तर ह्या भारतीय संस्कृतीचा विसर आणि इतिहासाचा विसर आम्हाला पडू नये म्हणून एक मीडियाच्या माध्यमातून छान सिरियल येत आहेत, त्या माध्यमातून संभाजी राजांचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजची तरुण पिढी एक चांगल्या पद्धतीने सक्षम महिलांसाठी एक सिंहाचा वाटा म्हणून काम करते। आपण आता वंदनाताईंना बरेचसे प्रश्न विचारले आणि त्यांनी बरेच चांगल्या पद्धतीने उत्तर दिली, त्यांची काम करायची पद्धत एकंदर बघितली तर स्त्रियांसाठी बरंच काम त्यांचं चालू आहे, मग तो मीडिया सोशल मीडिया असेल, चित्रपट असेल, कामगार सेना असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, तर बऱ्यापैकी काम चालू आहे त्यांचं आणि ह्यापुढे ते करत राहतील। सुधागड तालुक्यातून दत्तात्रय दळवी, रायगड न्यूज। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।